विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेना गेल्या 5 वर्षाच्या सत्ताकाळात घरकुल विकसित करण्यासाठी कोट्यवधीचा निधी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना बँक खात्यावर वर्ग केला असून पंतप्रधान घरकुल आवास योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतीने राबवली आहे. उरुण इस्लामपूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 5वा DPR केंद्रातील भाजपा सरकारने नुकताच मंजूर केल्याची माहिती उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिले. उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान घरकुल आवास योजना ही मोठी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली व संपूर्ण देशभर प्रभावीपणे राबवली. अनेकांना आपल्या हक्काची आर्थिक मदतीमुळे मजबूत घरे उभा करता आली. अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण झालं. नगरपालिकेतील विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेना यांनी ही घरकुल योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. शहराची वाटचाल ही आता झोपडपट्टी मुक्तीकडे सुरू असून या योजनेसाठी मागील राज्यातील तत्कालीन भाजपा व शिवसेना सरकारने व केंद्र सरकारने निधी कमी पडू दिला नाही. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या DPR मधील लाभार्थ्यांसाठी आज अखेर ₹1,60,000 प्रति लाभार्थी रक्कम बँक खात्यावर जमा झाली आहे. यामुळे शहराच्या विकासात भर पडली असून नुकताच पाचवा डीपीआर मंजूर करून 9,70,00,000 एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. ही रक्कम 2,50,000 याप्रमाणे शहरातील 388 एवढ्या घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर घरकुलाचे काम होईल तसे टप्प्याटप्प्याने वर्ग होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या स्वप्नपूर्तीबरोबरच शहरातील जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या मंजुरीमुळे घरकुल लाभार्थ्यातून समाधान व्यक्त होत आहे. अनेकांनी केंद्रातील मोदी सरकारचे व सत्ताधारी विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेना लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे दूरध्वनीवरून व समक्ष भेटून आभार मानलेत. यापुढेही शहर विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून शहरातील एकही घटक राज्य व केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही. शहराचा हा विकासाचा प्रवाह सतत सुरू राहील असेही शेवटी निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.